किती झाला स्लॅम चेक? दोन फ्लॅट झाले शेख सर, आता तिसरा एक नंबरचा करायला चालू आहे. मग लेवल दोन फक्त फ्लॅट तरी चालू करा ना मागून भरायला. लेवल चेक करायचे राहिले सर, त्यांना लेवल दाखवतो फक्त आता दोन फ्लॅट. अरे फ्लॅट किती चेक झालेत यार, किती साधा सरळ प्रश्न विचारला मी तुला. दोन फ्लॅट झालेत म्हणाला ना तू. लेवल चेक करायचे राहिले सर, लेवल त्यांना फक्त अरे दाखवतो. फ्लॅट चेक किती झाले? लेवल राहिले सर चेक करायचे. अरे फ्लॅट चेक किती करून झाले? सुई सर आहे त्यांना बोला सर. लेवल आणि हा सर त्याला फोन दे. हा सर तुला मराठी भाषा समजते सर? तुला पहिला पहिला तुला मराठी भाषा समजते का? हा सर. फ्लॅट किती चेक झाले सर? दोन आता चेक झाले, त्यामध्ये पॉइंट आहेत. एक लेवलचा पॉइंट राहिला. किती चेक झाले? थोडे पॉइंट राहिले सर, एक 10-15 मिनिटात करून घेतो. फ्लॅट किती चेक झाले? याचं उत्तर आकड्यात असू शकत. एक चेक झालाय सर, आता पुढचा 4 नंबरचा चेक झालाय. 5 नंबर मध्ये पॉइंट आहे थोडे लेवलचे, तेवढे करून. अरे तू परत यार कन्फ्युजन करतो यार. पॉइंट आहेत पण सगळे वरचे पण फ्लॅट चेक झाले. आता किती वाज स्लॅब झाले? 16, 17, 18, 19, 20 पण स्लॅब चेक झाला पण पॉइंट आहेत. कॉलम करायचे राहिलेत, शटिंग करायचं राहिले, मग ते चेक झाले का? एवढं पॉइंट करतो सर, मग हे झालं. 25 स्लॅब पण चेक करू शकतो की नाही? पॉइंट राहिलेत म्हणून शटरिंग राहिले, कॉलम राहिलेत. हा सर. 24 स्लॅब चेक करू शकतो की नाही पॉइंट देऊन? हो सर. तुला मी काय प्रश्न विचारतोय, फ्लॅट किती चेक झाले? सर दोन चेक झाल्यात, आता तिसऱ्या मध्ये जातोय. मग दोन फ्लॅट आता भरू शकतो ना? दोन तीन पॉइंट राहिले थोडे लेवलचे आणि याचे. यार परत तेच बोलतो यार. अरे फ्लॅट किती चेक झाले? तसा तर 2500 स्लॅब पण चेक झाला करू शकतो की नाही तू? सर खालचे थोडे पॉइंट राहिले, ते झाल्यावर भरू शकतो म्हणतो. अरे फ्लॅट किती चेक झाले? सर दोन चेक झाले, त्यामुळे थोडे पॉइंट आहेत, ते झाले की मग भरू शकतो म्हणतात. तुला समजतं का यार मी काय विचारतोय ते? 2500 स्लॅब चेक करू शकतो की नाही? हा करू शकतो सर. 2400 करू शकतो की नाही आत्ता या गाडीला? हा सर. मग ते झाले म्हणायचं का आपण साहेबांना? नाही नाही. का नाही म्हणायचं मग? कारण ते झालेच नाहीत ना सर. मग तुझे झाले किती विचारतोय मी? दोन फ्लॅट चेक झाले सर, त्याच्यामध्ये थोडे पॉइंट आहेत, ते झाले की भरू शकतो. तेच बोलतो यार, तुला डोक्याचा भाग नाही यार. तुला कसं काय बोलू मला कळे ना. मग 2500 स्लॅब भरायचा का आपण? नाही नाही सर. 2400 भरायचा का? नाही नाही. का नाही भरायचा? कारण ते ठोकूनच झालं नाही सर. मग मी तेच तुला विचारतोय, किती फ्लॅट भरता येतील? सर आता जे आहे ना, 4 फ्लॅट भरता येतील. कमलने एका फ्लॅटचे शिकंजे आणले नाहीत, एका फ्लॅट पुरते शिकंजे आणलेत. 4 फ्लॅट आत्ताच्या आत्ता तुला भरता येतील का? आज भरता येतील. आज नाही आत्ता. सर त्यातले दोन चेक झाल्यात, त्यामध्ये थोडे पॉइंट आहेत, ते झाले की तुला यार डोक्याचा भागच नाही यार. तुला सिरियसली यार तू डोके काय? तुला मी तुला काय विचारतोय, तू काय उत्तर देतोय मला? चेक किती झाले? दोन. भरायचं का? नाही. मग कशाला चेक केले सर? त्यामध्ये लेवलचा पॉइंट राहिला थोडं. मला चेक झाले म्हणून चेक झाले हो, भरायचं का? तर नाही. थोडे पॉइंट राहिले सर, ते झाले की भरा म्हणलं सर. मग चेक किती झाले विचारतोय मी तुला? आता तिसरा करायला लागलोय सर फ्लॅट चेक. अरे पर मग दोन भरता येतील का आत्ताच आत्ता? सर दोन एक तास, अर्धा अर्धा एक तास तास लागेल. किती झाले जागा? सर पॉइंट राहिले थोडे, ते करून घेतो मग भरता येतो. किती झालेत? दोन चेक झालेत सर. भरता येतील का सर? थोडे पॉइंट दिले सुई साहेबांनी, तेवढे कव्हर करायला लागलोय. सर थोडे पॉइंट दिले, तेवढे झाले की भरून घेता येते. भरता येतील? 4 नंबरचा भरता येईल सर. थोडे एक पॉइंट आले थोडा. नाही सर 1 वाजता. अरे तू बाबा काय, तुला म्हणा मला समजेल यार. मी तुला मग 10 मिनिटं झाले एकच प्रश्न विचारतोय. चेक झालं म्हणतोय भरता येत नाही म्हणतोय, चेक झालं म्हणतोय भरता येत नाही म्हणतोय. अरे भरता किती येतील आत्ता? सर तो पॉइंट क्लिअर झाला की भरता येईल म्हणतो. भरता किती येतील?
आता तू भरता येईल ना सर चार नंबर लेवल झालेच ना सर तुम्हाला दाखवत. अरे तुला माहितलं का त्याला काय विचारतो सर चार नंबरचा भरता येईल म्हणजे किती भरता येतील फ्लॅट चार नंबरचा एक भरता येईल सर चार नंबरचा भरता येईल सर चार नंबर साठी काँक्रीट सांगायचं सांगू काँक्रीट सांगायचं का रेडी नाही झाला तर तुला साडी परत परत भेटला रेडी म्हणजे काय केवळ बाकी तुझ्या कापडे बंद करायचे बाकी. हॅलो हा सर लेवलचा फक्त पॉईंट त्यांना दाखवतो. अरे तू मला समजे ना आता भरता किती येतील तुला सगळं साधा प्रश्न समजत नाही यार आता भरता येणार नाहीत काय सर कारण की पॉईंट राहिले. हा तेच एकही चेक झाले नाही साहेब म्हणून अजून हा एक पण नाही चेक झाला सर पॉईंट सगळे क्लिअर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो मग त्यावेळेस ऑर्डर काय नाही झाले पॉईंट सगळे चेक तर थोडे लेवलचा आणि याचा पॉईंट राहिलाय आउटरच्या वळणाचा तेच करून घ्यायला लागलोय सर एक तासाभर होऊन जाईल सर. काल मी तुला विचारलं कधी करून घेणार तर तुझं उत्तर बरोबर आहे आता करून घेतोय. मी विचारतोय काल कधी करून घेतलं ते सर कालपासून करतोय रेडी पण थोडे थोडे पॉईंट राहिलेले आहेत ते मग राहिलेले तर काल का नाही संपवले ते किती वाजता आउट टाइम आहे तुझं काल साडेसातचा पावणे आठचा साडेसातचा आहे मग काय बरं पुढचं नाही केलं नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत थांबून काम का पूर्ण काही करून घेतलं ते सुजित साहेब म्हणले सकाळी चेक करू मग सुजित साहेबांनी तसं म्हणल्यानंतर मला काय नाही फोन केला नितीन साहेबांना सांगितलं होतं आता करून घ्यायचं सर मी उद्या दोन फ्लॅट चालू करणार म्हणून नितीन साहेबांना सांगितलं होतं ना सर काय म्हणून असं असं विषय आहे सकाळी चेक करतो म्हणले एवढे एवढे पॉईंट राहिल्यात मग सकाळी येऊन चालू केले सर परत मग किती वाजता आलास तू साडेआठ वाजता आले सर मग काय साडेआठ वाजता आला किती वाजता बोलवलं होतं सुतारांना तू सर आठ वाजता बोलवलं होतं तू त्याला विचारलं मी तुझं त्याचं सकाळी येण्याबद्दल बोलणं झालेलं नाही आहे कोणाचं कमलचं आणि तुझं नाही सर बोलणं झाले ना सर सकाळी आठ वाजता लवकर कमल माझ्या समोर आहे तो म्हणतो यायचं कुठे बताई नाही मेरे को साहेब नाही ना सर त्याला सकाळी लवकर यायला आलं होतं तो पण आला लवकर म्हणजे किती पाच मिनिट आधी नाही आठ वाजता आणि तू साडेआठ वाजता आलाय किती वेळात येणार ते सगळं करून सर एक दोन तासामध्ये दोन फ्लॅट रेडी करतो एक पर्यंत रेडी करतो तीन फ्लॅट दोन तासाने एक वाजणार आहेत का यार एक पर्यंत रेडी करतो सर एकचा काल नितीन साहेबांना पण दिलाय सांगितलाय टायमिंग एक वाजता का बरं चालू करशील यार मला समजेना काय राहिलं त्या दोन फ्लॅटला चालू करणं ते संपून लगे मागून चालू करा फ्लॅट बरं बरं ठीक आहे सर ते थोडे पॉईंट राहिले तेवढे क्लिअर करतो मग सांगतो लगेच. ताज्या बातम्या गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा. महाराष्ट्र वार्ता